अत्यंत दुर्दैवी घटना पंढरपूरला घडली आहे. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या कुंभार घाटावरती असणारी भिंत आज कोसळली. साधारण दुपारी 2 सुमारास ही घटना घडली आणि या घटनेमध्ये निष्पाप 6 व्यक्तींचा बळी गेलाय. गेल्या काही तासांपासून पंढरपूरला मुसळधार पाऊस सुरू आहे, सलग पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ही भिंत खचून 6 व्यक्तींचा बळी गेलाय. पण यातली महत्त्वाची बाब म्हणजे ही भिंत बांधून फक्त 1 वर्ष झालं होतं. त्यामुळे हा प्रकार कसा घडला आणि यामागे काय कारण आहे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. सुरू करूया या रिपोर्टला. तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या अंतर्गत पंढरपूरमधल्या कुंभार घाटाचं बांधकाम करण्यात आलं आणि त्याचवेळी ही भिंत सुद्धा उभारण्यात आली. केवळ 1 वर्ष झालंय ही भिंत उभारून. या भिंतीचं बांधकाम जे करण्यात आलं त्यामध्ये वाळू वापरण्यात आली नाही, तर त्यामध्ये चुना आणि दगडाचा वापर करण्यात आला. 12 तासापेक्षा अधिक काळ झाला पंढरपूर आणि परिसरामध्ये सध्या परतीचा पाऊस सुरू आहे, जवळपास सलग पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ही भिंत कुठेतरी खचली असं मानण्यात येतं, निष्कर्ष काढण्यात येतो. तसं अधिकृत अजून काही सांगण्यात आलेलं नाहीये. आणि दुपारी 2 सुमारास ही भिंत कोसळली. नेमकी याच भिंतीच्या खाली हे 6 लोक हे आश्रयासाठी थांबलेले होते, पावसापासून आपला बचाव करत होते आणि त्याचवेळी भिंत कोसळून ते ढिगाऱ्याखाली काढले गेले. त्यानंतर प्रशासनाने हा ढिगारा बाजूला काढला. त्यामध्ये 5 जागीच केलेले होते, तर 1 व्यक्तीचा रुग्णालयात जाऊन मृत्यू झाला. हे सगळं नेमकं काय घडलं याची माहिती दिलेली आहे स्थानिक प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी. गेल्या जवळपास 18 तासापासून सातत्यानं सुरू असणाऱ्या वृष्टीमुळे त्या ठिकाणी हे जे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हे जे घाटाचं काम चालू आहे, या घाटाच्या जी भिंत जी आहे ती भिंत खचलेली आहे आणि ती भिंत खचून त्या ठिकाणी प्राथमिक माहितीनुसार त्याच्याखाली जवळपास 7 लोक दबले असण्याची शक्यता आहे. त्यापैकी 6 बॉडीज ज्या आहेत त्या बॉडीज त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि त्या उपजिल्हा रुग्णालयाला आम्ही पाठवलेल्या आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 ब्रॉड डेथ आहेत. अद्यापही बाकीच्यांचा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला नाही. आणखी काही त्याच्यामध्ये असण्याची शक्यता असल्याकारणामुळं, कारण वारकरी नदीला स्नानाला येत असतात आणि अशा प्रसंगामध्ये कोणी आश्रयाला जर या भिंतीच्या उभा असेल आणि तोही दबला गेली असल्याची शक्यता गृहीत धरून संपूर्णपणानं डेब्रिज रिमूव्ह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याची निश्चित संख्या आपल्याला निर्धारित करता येत नाही. आता डेब्रिजचं काम रिमूव्ह करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. हे झालं की अधिकृत आकडा जो आहे याच्याखाली सापडलेल्या लोकांचा तो आपल्याला कळव. या दुर्घटनेची आपण काय आपल्या स्तरावर चौकशी आपण सुरू करतो. माननीय जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी येत आहेत. जिल्हाधिकारी महोदय याबाबत संबंधित विभागाला योग्य त्या निर्देश देतील आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही केली. या दुर्दैवी घटनेमध्ये बळी गेलेल्यांची संख्या आता 6 आहे, कदाचित ही संख्या वाढू शकते असं सुद्धा प्रांताधिकारी म्हणतायत. पण खरा प्रश्न हा आहे की 1 वर्षापूर्वी जर बांधलेली भिंत असेल तर तिचं बांधकाम इतकं ढिसाळ होतं का की काही तासांच्या पावसाने सुद्धा ती कोसळते. या दुर्घटनेमध्ये ज्यांचा बळी गेलाय ते कोणीही आर्थिक उच्च स्तरातले लोक नव्हते, तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरासमोर प्रसाद विकणारे, फुलं विकणारे, हार विकणारे अत्यंत गरीब कुटुंबातले हे सगळे व्यक्ती होत्या. चंद्रभागेच्या तीरावरती ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांमध्ये राहून ते आपली गुजराण करत होते आणि अशा वेळी या लोकांनी आधार शोधण्यासाठी, कारण 14 अधिक वेळ पाऊस सुरू आहे, झोपडपट्ट्या गळायला लागल्या, घरामध्ये पाणी शिरायला लागलं आणि अशा वेळी कुठला आधार शोधायचा, तर त्या भिंतीखाली ते उभे होते आणि त्याच भिंतीने त्यांचा घात केला. आपल्याकडे बांधकामाचं पूर्ण केल्यानंतर जे कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं जातं ते किती गांभीर्याने दिलं जातं याचं हे उदाहरण आहे. आता या सगळ्यावरती काय कारवाई होणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कदाचित चौकशी होईल, कदाचित कोणाला तरी दोषी ठरवलं जाईल, कदाचित ह्याच्यामध्ये एखाद्याला सस्पेंडही केलं जाईल, निलंबित केलं जाईल. पण जे लोक जीवानिशी मुकले, ज्यांच्या कुटुंबियांचं नुकसान झालं, ते कोण भरून देणार हाच खरा प्रश्न आहे. या सगळ्याबाबत काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. या घटनेचा पाठपुरावा आम्ही करत राहू. लोकमतला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.